सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव। जितेश अंतापुरकर यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो, तसेच आमच्या देगलूर शहराच्या सर्व नागरिकांना आभार व्यक्त करतो की त्यांनी जितेश अंतापुरकरना जवळपास 11,000 मतांनी निवडून दिले। हे निवडून देणं म्हणजे जवळपास अंतापुरकर साहेबाला श्रद्धांजली वाहिली लोकांनी, आणि हे आता हे ह्याच्यासाठी चांगलं झालं की आता देगलूर शहराचा विकास जे थांबणार होतं अंतापुरकर साहेब गेल्यामुळं पुन्हा अजून चालू होईल, आणि ह्याच्यात अशोकराव साहेबाच्या नेतृत्वाखाली जे काही झालं त्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास दाखविला आणि जितेश अंतापुरकर यांना आज भरघोस मतांनी निवडून दिलं, त्याबद्दल सर्व लोकांचे आभार। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस टीमने जे काम केले त्याबद्दल आपण काय सांगू? काँग्रेस टीमने तर काम केलंच, काँग्रेस टीम हे अशोकराव साहेबाच्या नेतृत्वाखाली आहे आणि अशोकराव साहेबाच्या एका हाकेला सर्व टीम कामच करणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही वावगंच नाही। ते सर्वांनी एकजुटीने, एकमनाने आणि मेहनतीने काम केलंय, त्याचं फळ आज दिसतंय आपल्याला। सामाजिक, राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव।